ताजा आणि सुपर फास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राइब करा आणि बेल बटन प्रेस करा. संभाजी आरमारच्या वतीने मंगळवार दिनांक 12 जानेवारी रोजी सकाळी आई जिजाऊ स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करून 4 हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संभाजी आरमारचे संस्थापकाध्यक्ष श्रीकांत डांगे, कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, प्रकाश डांगे, तुकाराम जाधव, गजानन जमदाडे, राजेश पाटील, अनंतराव नीळ, संजय सरवदे, शशिकांत शिंदे, सागर ढगे, नितीन पेंटर, अनिल छत्रबंध, राहुल यमगर, संपर्क प्रमुख सागर संघवे, सोमनाथ मस्के, सुधाकर करणकोट यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब तसेच स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे आणि त्यासोबतच सोलापूरचं भूषण असणारे 4 हुतात्मे यांचा हुतात्मा दिन देखील आहे. संभाजी आरमार या सगळ्या महापुरुषांच्या क्रांतिकारकांच्या विचारांवर काम करणारी संघटना आहे. त्यामुळं आज आई जिजाऊंना आम्ही अभिवादन करत आहोत. ज्या छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांसारखे 2 छत्रपती घडवण्याची कामगिरी जिजाऊंनी केली, त्या जिजाऊंच्या विचारांच्या देशाला गरज आहे. आणि केवळ जयंती दिवशी नाही तर रोजच प्रत्येक घरामध्ये आपल्या घरात असणाऱ्या जिजाऊंचा सन्मान होणं देखील तितकंच गरजेचं आहे. त्यासोबतच आज स्वामी विवेकानंद यांची देखील जयंती आहे. स्वामी विवेकानंदांनी भारताबाहेर अमेरिकेमध्ये झालेल्या धर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माचं महत्त्व जगापुढे आणून भारताची मान उंचावली होती. आज हिंदू धर्माला कमीपणा आणणाऱ्या गोष्टी घडत असताना स्वामी विवेकानंदजींचे विचार देखील तरुणांच्या मनामध्ये रुजवणं तितकंच गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोलापूर शहराला स्वातंत्र्य मिळावं यासाठी सोलापूरच्या 4 हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं होतं. 12 जानेवारी 1931 आज 90 वर्ष झाले त्यांच्या हुतात्म्य स्वीकारून. आज जर आपण या ठिकाणी बघितलं तर सोलापूरकर कुठंतरी आपल्या या 4 हुतात्म्यांचा जाज्वल इतिहास विसरत चालल्याचं दिसत आहे. आज इथल्या स्मारकाची देखील अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. मूर्तीचा रंग उडालेला आहे, त्यामुळं महानगरपालिकेचा निषेध मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि ज्या 4 हुतात्म्यांमुळं संपूर्ण जगामध्ये सोलापूर शहराची ओळख आहे, निदान त्या 4 हुतात्म्यांचं स्मारक तरी शहराला शोभेल अशा पद्धतीने होणं गरजेचं आहे. त्या 4 हुतात्म्यांनी जर बलिदान दिलं नसतं तर कदाचित भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला सोलापूर शहरामध्ये उभारी मिळाली नसती. या 4 हुतात्म्यांच्या बलिदानाप्रती संभाजी आरमारचा प्रत्येक मावळा शेवटच्या श्वासापर्यंत कृतज्ञ राहील. आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये 4 हुतात्म्यांच्या बलिदानाचा इतिहास पोहोचवण्यासाठी संभाजी आरमार काम करत राहील.